बेळगाव येथील केएलई इंटरनॅशनल शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रारंभी शाळेच्या प्राचार्या दीप्ती इंगळे व विज्ञान शाखेच्या प्रमुख कमला मुरली यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक व हायस्कूलच्या मुलामुलींनी या विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत भाग घेतला होता. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये ड्रोन, बायोगॅस, वाइंड एनर्जी मॉडेल, रोबोट, वॉटर पंप, वॉटर वेस्ट ट्रीटमेंट प्रोसेस, बबल स्नेक, हायड्रॉलिक क्रेन, इलेक्ट्रॉनिक ट्रेन, इंटिग्रेटेड फार्मिंग इत्यादी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. दिस इज NXT. आय बॉट इट ऑन ॲमेझॉन. इट्स कॉस्ट इज 36,000. देर आर मोर दॅन 5,000 पीसेस. द यूज ऑफ दिस इज टू फॉर स्मॉल चिल्ड्रन टू लर्न रोबोटिक्स ॲट अ यंगर एज. अ हायड्रॉलिक क्रेन इज अ टाइप ऑफ हेवी ड्युटी इक्विपमेंट विच इन्क्लूड्स अन इंटरनल हायड्रॉलिक स्ट्रक्चर दॅट अलाउज द क्रेन टू लिफ्ट हेवियर लोड्स इजिली. का नाम डब्ल्यू बॉट है. ये प्रोजेक्ट में मैंने कुछ मटेरियल्स यूज़ किए हैं, जैसे सर्वो मोटर, सोलर पैनल, जिससे वो पानी के कूड़ा कचरे वगैरह उठाकर अपने आप उसके अंदर डस्टबिन के अंदर डाल देता है. एक ब्लूटूथ मॉड्यूल उसके अंदर रहेगा. जब वो ब्लूटूथ मॉड्यूल हमारे मोबाइल फ़ोन से कनेक्ट होगा, तब हम जब इंस्ट्रक्शन देंगे उसको, तब वो इंस्ट्रक्शन आर्डिनो प्रोसेस करके उसे एक्शन में डाल देता है. जब चाहिए हमें आगे जाना है, अगर इस बोट को आगे जाना है, पीछे जाना है, राइट जाना है, लेफ़्ट जाना है, और कूड़े को उठाकर अंदर डालना है, ये सब वॉइस पे चलेगा. चाहिए तो कमांड पे भी चल सकता है. यही डब्ल्यू बॉट. Today, the KLE International School have organized science exhibition, especially for middle school and high school students. The main objective of this science exhibition is to bring out their hidden talents and develop the scientific skills in them. Knowledge is education, but we believe that applied knowledge is education. So this is what we are trying to do in this exhibition. We are motivating children to make innovative projects which could solve day-to-day problems of people. They have every project made by the student is unique and innovative. We are very happy to have an overwhelming response from the children and the students. Nearly we had 150 exhibits displayed here, and the real objective of this exhibition was to create a scientific temper among the children, and I think we have fairly achieved it. Thank you. तसेच इयत्ता 9वीत शिकणारा विद्यार्थी सुतीर्थ नायक यांनी तयार केलेल्या डब्ल्यू वॉट सोलार यंत्रणेवर चालणारे यंत्र असून पाण्यातील कचरा एकत्रित करते असे यंत्र तयार केले आहे. यामुळे याची निवड राज्यस्तरावर करण्यात आली आहे. या विज्ञान प्रदर्शनात एकूण 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. वैयक्तिक कर्ज, तारण गहाण कर्ज, औद्योगिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, दस्तावेज गहाण कर्ज. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.